हरिओम। माझं नाव तनुबाई तुकाराम पाटील, उपासना केंद्र पिसात्रे। मी असे एक अनुभव सांगेल की कालची या 4-5 दिवसाची घटना आहे। एक माणसं अशी दुःखी होती म्हणून तिने खाया लावायला मी स्वतःहून गेलेलो होतो आणि सांबाराचं डिस्क असं चुलीवर ठेवलेलं उसाळलेलं, ते असं उतरायला गेलं आणि माझ्या पायावरनं उलटलं आणि निम्यातनं माझं दोन्ही पाय भाजलं, एक माझा हात भाजला आणि तिथनं मी धावत घरला आलो आणि संघ गेलेल्या माणसाने एक सांगितलं की कोणीही कोणाला सांगायचं नाही, ते काय असेल ते माझं मी बघतो। घरात 10-15 माणसं होते, तिथं जर गेले तर म्हटलं सगळ्यांचं कौक उठेल आणि घेऊन टेन्शन मला नको ते। मग गेलो सरळ घरात, बापूंचं नाव घेतलं, बापू म्हटलं तुम्ही एक डॉक्टर आहेसा आणि माझं काय झालं आहे तुम्हालाच माहिती, या तर मला सण होतं आहे का नाही आहे माझं मलाच काय कळना झालं या। आणि जाऊन मी पाठीमागच्या दाराला बसलो आणि तिथे 1-2 औषधं अशी लावी, तरी पण काय सोसना धाक 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 सगळा पाय व्हायला लागलं। आता नेमकं काय माझं होतं आहे काय मला कळना झालं आहे, म्हटलं काय होईल ते होईल, माझं बापू माझ्यासोबत आहेत आणि बापू एक डॉक्टर आहेत, बापू आपाप बरं करतील ते। असं म्हणत मी 1-2-3 औषधं लावली, 11 वाजेस्तोवर तिले मला त्रास झाला आणि 11 वाजता एक असे झोपलो। आता म्हटलं बापू काय व्हायचं ते होऊन दे, आता माझ्यावरशी शक्ती नाही सोसण्या इतकं आणि आपोआप माझी झोप लागली। 3 वाजता उठून मी बघतोय तर अगदी निर्मळ माझं पाय पायासारखं पाय झालं, मी घरातल्या एकाही माणसाला सांगितलेलं नाही।